महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवरती आज सुनावणी. लोकसभा निवडणुकांसोबत विधानसभा निवडणुकाही घेण्याच्या विचारामध्ये भाजप. महाराष्ट्र प्रदेश भाजपनं प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. निवडणुका कधीही घेतल्या तरी आम्हीही तयार आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चेवरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांचा दादा भुसेंवरती गंभीर आरोप. गिरणा अॅग्रो नावानं भुसेंनी शेतकऱ्यांकडून लाखो पैसे गोळा केल्याचा राऊतांचा आरोप. कोल्हापूरच्या विकासाचा एकही प्रश्न हा केसरकरांनी सोडवलेला नसल्यानं त्यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी. केसरकरांच्या विरोधामध्ये कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं. ठाकरे गटातील अनेक आमदार आणि खासदार लवकरच शिवसेनेमध्ये येणार. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य. तुळजापूर मंदिरामध्ये राबवणार शिर्डी पॅटर्न. सुलभ दर्शनासह दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रसाद योजनेमधून 1,000 कोटींचा विकास आराखडा. उद्या गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये आंबा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पुणे शहराच्या काही भागामध्ये पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. पुण्यामध्ये ओशो कम्युनच्या मालकीवरून वाद. ओशो कम्युनवरती परदेशी लोकांनी ताबा मिळवल्याचा ओशोच्या अनुयायांचा आरोप. हक्कासाठी ओशो अनुयायांचं ओशो कम्युनच्या समोर आंदोलन. धुळे महानगरपालिकेचा कर थकवणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या 1 लाखांहून अधिक. महानगरपालिकेच्या समोर 58,94,00,000 कर वसुलीचं आव्हान. कोरोना काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिनी बस खरेदी घोटाळा. आपत्ती व्यवस्थापनासोबतच ठाणे आणि पुणे महानगरपालिकेकडून देखील चढ्या दरानं गाड्यांची खरेदी. गेल्या 4 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच मुंबईच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक स्थितीमध्ये. पहिल्यांदाच गुणवत्ता निर्देशांक 95 खाली. कोस्टल रोडच्या बांधकामामुळे 5 महिन्यांसाठी वाहतुकीमध्ये बदल. दक्षिण मुंबईमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना महर्षी कर्वे रोड, केम्स कॉर्नर, त्यासोबतच चर्चगेट स्टेशन या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार. पोलिसांचं आवाहन. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम प्रगतीपथावर. महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. काल रात्री मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पावसाची रिमझिम. ठाणे शहरामध्ये पहाटेपासून ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये अवकाळी पाऊस. पावसामुळे कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस. अचानक कोसळलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवरती साचलं पाणी. राज्यातल्या 25 जिल्ह्यांना अवकाळीचा सर्वाधिक फटका. 25 जिल्ह्यांमधील 1,39,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. 15.5 किलो कांद्याचे मिळाले फक्त 775 रुपये. उलट अडत्यालाच द्यावे लागले 2,158 रुपये. बीडच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांची थट्टा. नगरमधल्या 15,000 शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान श्रीरामपूर तालुक्यामध्ये. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. येत्या 2 दिवसांमध्ये ते काम पूर्ण होईल. शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल. एकनाथ शिंदे यांची काल विधान परिषदेमध्ये घोषणा. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. नाशिक जिल्ह्यामधील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू होणार. नाशिकच्या गोदा किनारी गौरी पटांगणावरती तब्बल 25,000 चौरस फुटांची रांगोळी. मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नाशिक पालिका आणि नववर्ष स्वागत समितीचा उपक्रम. नरीमन पॉइंट परिसरामध्ये असलेली एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस. 1,600 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याची घोषणा. मात्र सरकारनं कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय रद्द करण्याची केली मागणी. कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा
या दोघांनाही सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. काल मुंबई पोलिसांकडून अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक. हक्कभंग प्रकरणामध्ये संजय राऊतांनी विधिमंडळ सचिवालयाला पाठवलं लेखी उत्तर. मी विधिमंडळाला नाही तर शिंदे गटाला चोर मंडळ म्हणालो. विधिमंडळाच्या बद्दल मला सदैव आदर राहिलेला आहे, राऊतांचं उत्तर. नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध. आव्हाड राजकीय स्वार्थाच्या पोटी सनातन हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधान करत असल्याचा भाजपचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं जोडे मारो आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांच्या हिंदू समाजाबद्दलच्या वक्तव्याचा केला निषेध. अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. महानगरपालिकेनं लादलेला अवाजवी कर हा रद्द करण्याची मागणी. नांदेडमध्ये कांद्याच्या काढणीला वेग. पावसानं उघडीप देताच शिवारामध्ये शेतकरी कांदा काढणीमध्ये व्यस्त. कोकणातील बदलत्या वातावरणाचा फटका काजू पिकाला. काजूच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे काजू उत्पादक शेतकरी आज सध्या चिंतेमध्ये. गव्हाच्या पिकाचा यांत्रिक काढणीकडे कल. मराठवाड्यासह शेजारच्या जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये 200 हार्वेस्टरची विक्री. सांगलीच्या मिरजमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन. हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक. वर्ध्याच्या कारंजामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. कापसाला भाव देण्याची मागणी. ठाणे महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आज प्रशासनाकडून सादर केला जाणार. यंदा निवडणुकीचं वर्ष असल्यानं कर दरवाढ प्रस्तावित करण्याची शक्यता कमी. पावसामुळे मुंबईच्या नायगावमध्ये होणारी पोलीस भरतीची मैदानात चाचणी आता पुढे ढकलली. मैदानामध्ये चिखल झाल्यानं आता भरती प्रक्रिया 25 मार्चला होणार. मुंबईतला कोस्टल रोड प्रोजेक्टचं काम महिनाभर लांबणार. बोगदा खोदणाऱ्या मावळा टनेल बोरिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कामाला विलंब होणार. राज्यामध्ये 3 दिवसांमध्ये 26,13,860 महिलांनी घेतला 50% तिकीट दराचा फायदा. पहिल्यांदाच महिला पैलवानांसाठी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा. पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात. कोल्हापूरमध्ये होणारी महिला केसरी स्पर्धा अधिकृत असल्याचा दीपाली सय्यद यांचा दावा. G20 साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी नागपूरमधील फुटाळा तलावाच्या जवळ लेझर अँड लाईट शोचा घेतला आनंद. पुण्यातल्या रोझरी स्कूलचा प्रमुख विनय अरहाना याच्या 4 मालमत्ता ईडीकडून जप्त. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रोझरी स्कूलच्या शाळेची इमारत आणि मोकळ्या जागांचाही समावेश. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर. चतुर्थ श्रेणीमध्ये काढलेल्या आदेशामध्ये मयत कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याही झाल्या बदल्या. नंदुरबारमध्ये शासकीय योजनांसाठी बनावट कागदपत्र बनवणाऱ्या टोळीला अटक. बनावट शिक्के तयार करत होते शासनाची फसवणूक. सांगलीच्या जतमध्ये आरोपींच्या गाडीवरती बांगड्या फेकणाऱ्याला अटक. माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खुनातील आरोपींना न्यायालयामध्ये नेत असताना घडली घटना. शिर्डीमध्ये जुन्या पेन्शनचं आंदोलन आटोपून घराकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला पिकअपची धडक. धडकेमध्ये शिक्षकासह पिकअप चालकाचा जागीच मृत्यू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.